गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी सी अबाउट द सब ग्रुप्स ऑफ एंजियोस्पर्मी. एंजियोस्पर्मी जो हा ग्रुप है, जिम्नोस्पर्मी एंड एंजियोस्पर्मी आर द वैस्कुलर प्लांट्स, राइट. प्लांटी किंगडम प्लांटी इज डिवाइडेड इंटू टू सब ग्रुप्स, क्रिप्टोगैम्स एंड फनोरोगैम्स. फनोरोगैम्स मीन्स हैविंग फ्लावरिंग प्लांट्स. दीज फनोरोगैम्स आर वैस्कुलर प्लांट्स एंड दीज वैस्कुलर प्लांट्स आर क्लासिफाइड इंटू टू सब ग्रुप्स, जिम्नोस्पर्म्स एंड एंजियोस्पर्म्स. इन लास्ट लेक्चर वी ऑलरेडी स्टडीड अबाउट द ऑल द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंजियोस्पर्म्स. वॉट आर मीन बाय एंजियोस्पर्म्स? एंजियोस्पर्म्स मीन्स द प्लांट्स विच हैव सीड्स, बट दीज सीड्स आर इनक्लोज्ड इन अ वेसल. Means seeds are enclosed. Such type of plants are included into the angiosperms. Right? Now, angiosperms are subdivided into two classes. हे जे angiosperms आहेत, angiosperms याचे दोन subclasses पडलेले आहेत, dicotyledons and monocotyledons. So, today we see about the characteristics of the dicotyledons. आपण आज dicotyledonचे characteristics बघू. किंवा डायकॉटिलिडॉन म्हणजे काय बघू. नाव फर्स्ट पॉइंट, दीज प्लांट्स हॅव टू कॉटिलिडॉन्स इन देअर एम्ब्रियो. बघा, त्याच्या एम्ब्रियोमध्ये असे दोन कॉटिलिडॉन्स असतात. हा जर एम्ब्रियो असला तर या एम्ब्रियोमध्ये असे दोन कॉटिलिडॉन्स असतात, अँड दॅट्स वाय दीज आर कॉल्ड ॲज डाय कॉटिलिडॉन. डाय फॉर टू, having two cotyledons in their embryo. They have a taproot system and the stem is branched. Baga, tachi jar root system bagitli, root system kashi ahe? Taproot. Taproot means which goes deep inside the soil. Such type of root system is called as a taproot system and the stem is branched. He je stem ahe, he branching dakhoto, branches asta, the stem is branched. ओके, नाव ल्यूज शो रेटिक्युलेट वेनेशन. ल्यूज जो आहे, हे जे लीफ आहे, हे कोणतं वेनेशन शो करतं? सच टाईप रेटिक्युलेट, हॅविंग अ नेटवर्क. त्याच्यावरती नेटवर्कसारखं वेनचं जाळं असतं, म्हणून त्याला रेटिक्युलेट वेनेशन असं म्हणलेलं आहे. ल्यूज शोज रेटिक्युलेट वेनेशन हा थर्ड पॉईंट झाला. वाईल द फ्लावर शो टेट्रा ऑर पेंटामेरस सिमेट्री. बघा, त्याचं जर फ्लावर घेतलं तर इट शो टेट्रामेरस ऑर पेंटामेरस सिमेट्री. टेट्रा फॉर फोर, पेंटा फॉर फाईव्ह, ह्याचे पाच किंवा चार इक्वल भाग पडतात, म्हणून याला याची सिमेट्री कशी आहे? टेट्रामेरस ऑर पेंटामेरस. सो दीज आर फ्यू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंजियोस्पर्म. नाव नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघू, दुसरं कॅरेक्टरिस्टिक बघू. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, वॅस्क्युलर बंडल्स आर कॉन्जॉईंट, कोलॅटरल अँड ओपन टॉईप. जे वॅस्क्युलर बंडल्स आहेत, वॅस्क्युलर टिश्यूजचे, म्हणजे कोणते? झायलेम अँड फ्लोएम. हे कसे आहेत? कॉन्जॉईंट आहेत, कोलॅटरल आहेत आणि ओपन टाईप आहे. कॅम्बियम इज प्रेझेंट बिटवीन झायलेम अँड फ्लोएम. ह्या झायलेम आणि फ्लोएममध्ये काय प्रेझेंट असतं? कॅम्बियम टिश्यू. कॅम्बियम टिश्यू कशासाठी असतात? कॅम्बियम टिश्यू म्हणजे मुळे काय वाढते? त्याची जाडी वाढते, म्हणजेच काय वाढते? गर्थ वाढतं, त्याची डायमीटर वाढतो. सो कॅम्बियम टिश्यूज आर प्रेझेंट इन बिटवीन द झायलेम अँड फ्लोएम. दॅट्स वाय द सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस इन दीज डायकॉटिलिडॉनस प्लांट्स. या प्लांट्समध्ये सेकंडरी ग्रोथ होते ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ विच टिश्यू? कॅम्बियम टिश्यू. नाव डायकॉट एक्झाम्पल दिलेलं आहे, हेलियंथस ॲनस, म्हणजे सनफ्लावर. आपलं जर कॉमन फिगर बघा, सनफ्लावरची दिलेली आहे, फूल दाखवलेलं आहे, त्याचं प्लांट दाखवलेलं आहे, रेटिक्युलेट वेनेशन दाखवलेलं आहे, आणि हिबिस्कस रोझासिनेसिस, चायना रोज. चायना रोजचा जो प्लांट आहे ना, हिबिस्कस रोझासिनेसिस, हे ते प्लांट, हे दोन त्याचे एक्झाम्पल आहेत. हे कोणता ग्रुप बघितला? सब ग्रुप. आपण डायकॉटिलिडॉन हॅविंग टू कॉटिलिडॉन इन देअर एम्ब्रियो. नाव नेक्स्ट ग्रुप इज कॉल्ड ॲज विच वन? मोनोकॉटिलिडॉन. नेक्स्ट ग्रुपला काय म्हणलेलं आहे? मोनोकॉटिलिडॉन. मोनो फॉर वन.
दीज प्लांट्स हैव सिंगल कॉटिलिडॉन, असा सिंगल कॉटिलिडॉन आहे इन देअर एम्ब्रियो, एकच कॉटिलिडॉन आहे त्याच्या एम्ब्रियोमध्ये, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, मोनोकॉटिलिडॉन. दे हॅव ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम अँड स्टेम इज रिअरली ब्रँच्ड. बघा, त्याची जी रूट सिस्टीम बघितली तर ती कशी आहे, टॅप रूट सिस्टीम नाही, ॲडव्हेंटिशियसली म्हणजे जी सुपरफिशियली आहे, फायब्रस आहे, लाईक दिस. इट्स रूट सिस्टीम इज ॲडव्हेंटिशियस टाईप, नॉट टॅप रूट सिस्टीम. अँड स्टेम इज रिअरली ब्रँच, सतत सारखीच ब्रँचिंग असते का, त्याला खूप ब्रँचिंग आहे का, नाही, कधीतरी एखादी दुसरं त्याला ब्रँचिंग येते, रिअरली ब्रँच. लीव्ज आर जनरली हॅव शेडिंग लीव बेस अँड पॅरलेल वेनेशन वाईल द फ्लावर्स आर जनरली ट्रायमेरस. बघा, जर त्याचे लीव्ज बघितले ना तर त्याचं वेनेशन असं पॅरलेल आहे, त्याचे वेन्स कसे असतात, एकमेकांना पॅरलेल गेलेले असतात, दॅट्स वाय इट शो पॅरलेल वेनेशन. अँड फ्लावर्स आर ट्रायमेरस, ट्राय म्हणजे तीन, त्या फ्लावर्सचे तीन असे इक्वल भाग पडतात, म्हणून ते कोणतं म्हणलेलं आहे त्याचं फ्लावर, फ्लावर्स आर ट्रायमेरस. दीज आर सम पॉइंट्स ऑफ द विच मोनोकॉटिलिडॉन. नाव नेक्स्ट अबाउट द वॅस्क्युलर बंडल, आता बघू आपण वॅस्क्युलर बंडलबद्दल, म्हणजे झायलेम अँड फ्लोएमबद्दल. द झायलेम अँड फ्लोएम मीन्स वॅस्क्युलर बंडल्स आर कॉन्जाइंट कोलॅटरल अँड क्लोज टाईप, जसे मोनोकॉटिल डायकॉटिलिडॉनचे आहेत तसेच ह्याचे कॉन्जाइंट कोलॅटरल अँड क्लोज टाईप. याचे जे आहे वॅस्क्युलर बंडल हे क्लोज टाईप आहे, डायकॉटिलिडॉनचे कसे होते, ओपन टाईप होते. इन मोनोकॉट्स एक्सेप्ट फ्यू प्लांट्स सेकंडरी ग्रोथ इज अपसेंट. बघा, मोनोकॉटमध्ये काही प्लांटचं जर एक्सेप्शन सोडलं तर सेकंडरी ग्रोथ ही अपसेंट असते, म्हणजे कॅम्बियम टिश्यू ह्या अपसेंट आहेत, म्हणून सेकंडरी ग्रोथ ही अपसेंट आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे जी मेज, म्हणजे मेज प्लांट आपलं, सॉर्गम वल्गर मीन्स जवार प्लांट. दीज आर द टू बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ द मोनोकॉटिलिडॉन. हे झाले मोनोकॉटिलिडॉनचे दोन बेस्ट एक्झाम्पल. सो डायकॉटिलिडॉन अँड मोनोकॉटिलिडॉन, दीज आर द टू सब ग्रुप्स ऑफ विच ग्रुप अँजिओस्पर्मी. अँजिओस्पर्मीचे आपण हे दोन ग्रुप बघितलेले आहेत. याच्या सगळ्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत, व्यवस्थित फिगर काढायच्या आहेत. नाव नेक्स्ट बघू आपण प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. प्लांट लाईफ सायकल बघू, बघा आपण, बघा प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की प्लांट लाईफ सायकल कम्प्लिटेड इंटू टू जनरेशन. कोणत्या जनरेशन होत्या, त्या स्पोरोफायटिक जनरेशन अँड गॅमेटोफायटिक जनरेशन. दीज टू जनरेशन आर अल्टरनेट टू इच अदर. आता याच्याबद्दल थोडंसं डिटेल आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचं आहे. लाईफ सायकल ऑफ अ प्लांट इन्क्लूड्स टू फेजेस ऑर डिस्टिंक्ट जनरेशन, नेमली स्पोरोफाइट अँड गॅमेटोफाइट जनरेशन. कोणत्या जनरेशन आहे, दोन जनरेशन आहे. पहिली आहे स्पोरोफाइट, विच इज डिप्लॉइड इन कंडिशन, मीन्स हॅविंग टू एन नंबर्स ऑफ द क्रोमोझोम. दुसरी आहे गॅमेटोफाइट जनरेशन, मीन्स हॅविंग एन नंबर्स ऑफ द क्रोमोझोम्स, म्हणजेच कशी आहे ही, हॅप्लॉइड जनरेशन आहे. सम स्पेशल डिप्लॉइड सेल्स ऑफ द स्पोरोफाइट डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉइड सेल्स. ह्या ज्या डिप्लॉइड सेल्स आहेत स्पोरोफाइट जनरेशनच्या, यांच्यामध्ये कोणतं डिव्हिजन होतं, मिओसिस. मिओसिस डिव्हिजन होतं म्हणजे कोणतं होतं, रिडक्शनल डिव्हिजन होतं. मग एकापासून किती सेल्स तयार होतात, चार सेल्स तयार होतात. आणि क्रोमोझोम्स कसं होतं, रिड्यूस टू हाफ, म्हणजे प्रत्येक सेल काय क्रोमोझोम कॅरी करते, एन नंबर, म्हणजेच हॅप्लॉइड जनरेशन तयार होते, हॅप्लॉइड सेल तयार होते. नाउ द गॅमेटोफाइट प्रोड्यूस, बघा नेक्स्ट पॉइंट बघू आपण. नाउ द गॅमेटोफाइट प्रोड्युसेस मेल अँड फीमेल गॅमेट्स विच फ्यूज ड्युरिंग फर्टिलायझेशन टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट. ही जी गॅमेटोफाइट जनरेशन आहे ना, ही गॅमेटोफाइट जनरेशन आणखीन काय तयार करते, मेल अँड फीमेल गॅमेट. कोणते फीमेल, मेल गॅमेट
आणि फीमेल गॅमेट विच हॅविंग द हॅप्लॉइड कंडिशन म्हणजे एन क्रोमोझोम नाव दे फ्यूज टुगेदर हॅविंग टू एन क्रोमोझोम म्हणजेच फर्टिलायझेशन होतं याच्या दोघांमध्ये एन प्लस एन काय होतं टू एन होते आणि काय तयार होतो डिप्लॉइड काय होतो झायगोट तयार होतं हे कुठं होतं गॅमेटोफाईट प्रोड्युसेस मेल अँड फिमेल गॅमेट कोण तयार करतं गॅमेटोफाईट जनरेशनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट तयार होतात ते फ्यूज होतात आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतं इट डिवाइड्स बाय मायटोसिस हे जे डिप्लॉइड झायगोट आहे म्हणजेच टू एन नंबर कॅरी करणार इट डिवाइड्स बाय मायटोसिस टू फॉर्म डिप्लॉइड स्पोरोफाइट आणि हे डिवाइड रिडिवाइड होऊन काय तयार होतं स्पोरोफाइट जनरेशन तयार होते द स्पोरोफाइटिक अँड गॅमेटोफाइटिक जनरेशन आर जनरली ऑकर अल्टरनेट ली इन द लाईफ सायकल ऑफ द प्लांट बघा ही स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट जनरेशन कशी आहे अल्टरनेट फॉर्म होते पहिले स्पोरोफाइट जनरेशन आली की गॅमेटोफाइट नंतर स्पोरोफाइट नंतर गॅमेटोफाइट याला म्हणायचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन सो द स्पोरोफाइट अँड गॅमेटोफाइट जनरेशन ऑकर्स अल्टरनेटली इन द लाईफ सायकल ऑफ अ प्लांट दिस फेनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन यालाच म्हणलेलं आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन समजलं अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय गॅमेटोफाइट अँड स्पोरोफाइट जनरेशन ऑकर्स व्हॉट अल्टरनेट टू ईच अदर अँड दिस इज कॉल्ड ॲज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन नाव नेक्स्ट वी सी अबाउट नेक्स्ट बघा डिस्टिंक्ट अल्टरनेशन ऑफ दीज टू जनरेशन इज ऑब्झर्व्ड इन ब्रायोफाइट्स आता हे जे ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स आहेत ह्या दोन्ही ग्रुप्समध्ये ह्या दोन्ही जनरेशन डिस्टिंक्ट स्पष्ट अशा दिसतात अँड एंजियोस्पर्म्स गॅमेटोफाइट इज मच रिड्यूस्ड अँड एक्झिस्ट विद इन स्पोरोफाइट बघा एंजियोस्पर्ममध्ये काय होतं गॅमेटोफाइट जनरेशन जी आहे ही गॅमेटोफाइट जनरेशन जी आहे ही अतिशय रिड्यूस्ड आहे म्हणजे कमी छोटी आहे अँड एक्झिस्ट विद इन द स्पोरोफाइट स्पोरोफाइटमध्येच ती कधी कधी दिसते ती एक्झिट होते हे कशाबद्दल सांगितलेलं आहे एंजियोस्पर्मबद्दल जिम्नो इन अल्गी बेस्ड अपॉन द नेचर ऑफ डॉमिनंट फेज इन लाईफ सायकल इट इज कॉल्ड ॲज हॅप्लोनॅटिक डिप्लोमॅटिक ऑर हॅप्लोडिप्लोमॅटिक लाईफ सायकल जर अल्गीमध्ये बघितलं तर अल्गीची लाईफ सायकल कशी असते हॅप्लोनॅटिक डिप्लोमॅटिक ऑर हॅप्लोडिप्लोटिक लाईफ सायकल अशी कशामध्ये आहे ही अल्गीमध्ये आहे समजलं आहे जिम्नोस्पर्म अँजियोस्पर्म्स टेरिडोफाइट्स आणि गॅमेटोफाइट्समध्ये डिस्टिंक्ट अशा फेजेस आहेत ह्या स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट जनरेशनच्या अल्गीमध्ये जे येतं हे त्याला डिप्लो हॅप्लोटिक लाईफ सायकल असं म्हणलेलं आहे नाव नेक्स्ट इन ब्रायोफाइट्स बघा ब्रायोफाइट्समध्ये हॅप्लॉइड गॅमेटोफाइट इज डॉमिनंट ब्रायोफाइटमध्ये जर बघितलं तर हॅप्लॉइड गॅमेटोफाइट जी आहे ती डॉमिनंट आहे म्हणजे प्रॉमिनंट आहे इट इज फोटोसिंथेटिक इंडिपेंडेंट थॅलॉइड ऑर इरेक्ट फेज ही कशी आहे फोटोसिंथेटिक आहे म्हणजे फोटोसिंथेसिस या वेळेस या स्पोरो ब्रायोफाइट्समध्ये गॅमेटोफाइट जनरेशनमध्ये ज्या जे काही प्लांटचं स्वरूप असतं त्या प्लांट कसं असतं प्रॉमिनंट आहे ते फोटोसिंथेटिक आहे ते थॅलास्ट लाईक बॉडी असेल किंवा इरेक्ट पोझिशनचं पण असेल नाव स्पोरोफाइट स्पोरोफाइट इज शॉर्ट लिव्ड जी स्पोरोफाइट जनरेशन आहे ना ती छोटी आहे शॉर्ट आहे सो इट इज शॉर्ट लिव्ड ऑर पार्शली ऑन गॅप अँड डिपेंड्स ऑन टोटली ऑर पार्शली ऑन द गॅमेटोफाइट देअर न्यूट्रिशन अँड अंकोरेज ही स्पोरोफाइट जनरेशन कोणावरती डिपेंड आहे गॅमेटोफाइटवरती कशासाठी त्यांच्या अन्नासाठी म्हणजे न्यूट्रिशनसाठी आणि त्याला सपोर्ट देण्यासाठी म्हणजेच कशासाठी अंकोरेजसाठी अंकोरेज म्हणजे त्याला होल्ड करून ठेवण्यासाठी नाव नेक्स्ट वेअर ॲज इन टेरिडोफाइट्स बघा टेरिडोफाइट्समध्ये काय असतं हे काय कशामध्ये बघितलं आपण ब्रायोफाइट्स ब्रायोफाइट्समध्ये काय असतं गॅमेटोफाइट जनरेशन ही डॉमिनंट आहे फोटोसिंथेटिक आहे तर स्पोरोफाइट जनरेशन ही गॅमेटोफाइट जनरेशनवर डिपेंड असते फॉर द न्यूट्रिशन अँड अंकोरेज नाव इन केस ऑफ द टेरिडोफाइट्स जर आपण टेरिडोफाइट्सबद्दल बघितलं तर टेरिडोफाइट स्पोरोफाइट इज डॉमिनंट कोणती जनरेशन डॉमिनंट आहे याच्यामध्ये स्पोरोफाइट जनरेशन इज डॉमिनंट इट इज डॉमिनंट जनरेशन
स्पोरोफाइट जनरेशन इज डॉमिनंट इंडिपेंडेंट ही कशी आहे स्वतंत्र म्हणजेच इंडिपेंडेंट अँड वॅस्क्युलर प्लांट बॉडी याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम आहे म्हणजेच ही वॅस्क्युलर प्लांट बॉडी आहे. हॅप्लॉइड मल्टीसेल्युलर गॅमेटोफाइट इज जनरली ॲटोट्रॉफिक अँड शॉर्ट लिव्ड इट अल्टरनेट्स विथ स्पोरोफाइट. आता जी हॅप्लॉइड मल्टीसेल्युलर गॅमेटोफाइट जनरेशन आहे कशामध्ये टेरिडोफाइट्समध्ये ही कशी आहे ॲटोट्रॉफिक आहे. ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न तयार करणारी म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रोसेस गॅमेटोफाइट जनरेशनमध्ये होते. शॉर्ट लिव्ड आहे अतिशय शॉर्ट लिव्ड म्हणजे त्याचा काळ अतिशय कमी असतो अँड इट अल्टरनेट्स विथ स्पोरोफाइट. गॅमेटोफाइट नंतर स्पोरोफाइट जनरेशन येईल, स्पोरोफाइट जनरेशन नंतर गॅमेटोफाइट जनरेशन येईल. नाव दिस इज अबाउट द काय बघितलं आता आपण, दिस इज अबाउट द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. लाईफ सायकल, प्लांट्स लाईफ सायकल इज कम्प्लिटेड इंटू टू जनरेशन, दॅट जनरेशन आर स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक. इन सम प्लांट स्पोरोफायटिक इज डॉमिनंट, इन सम प्लांट गॅमेटोफायटिक इज डॉमिनंट. ओके, हियर वी नाउ स्टॉप.